आधी पाहायला विसरू नका बीएन न्यूज मराठी प्रस्तुत रणसंग्राम 2019। पहिला कण पडायचा दुसरा कोण तुम्ही कोण आहे आता ठेवा तिथं पुढे यायच एकंदरच महाराष्ट्र निश्चितपणे उत्साहात आहे। यावेळी निश्चितपणे शिवसेनेला सर्वोत्तम असं यश मिळेल। महायुतीच्या गेल्या 5 वर्षाच्या कारभारानं जनता अत्यंत संतुष्ट आहे आणि निश्चितपणे पुढची 5 वर्ष या महाराष्ट्राला गतिशील प्रगतीकडे नेण्यासाठी निश्चितपणे जनतेचा आमच्यावर विश्वास आहे। कराड उत्तरमध्ये यावेळी निश्चितपणे परिवर्तन अटळ आहे आणि कराड उत्तरचा खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल तर धैर्यशील दादा कदम यांना इथली जनता निश्चितपणे विजयी करेल। कारण जनतेला आता परिवर्तन हवं आहे, जनतेला आता इथल्या प्रश्नांची उकल करणारा एक सामर्थ्यशाली नेतृत्व हवं आहे आणि धैर्यशील दादा कदमांच्या रूपानं आता त्यांना ते मिळालं आहे।
त्यामुळे निश्चितपणे यावेळी हा विजय निश्चित आहे. खंडोबा चरणी काय तुम्ही मागितलं? काय खंडोबाच्या चरणी हीच प्रार्थना केली की सगळ्यांचं खरं तर जगणं सुखा समृद्धीचं व्हायला हवं, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हायला हवा. निसर्गानं कृपा यावर्षी केलीच आहे, आता सर्वसामान्य जनतेनं मतदानाच्या दिवशी महायुतीवर ही कृपा अशीच ठेवावी जेणेकरून उद्याच्या महाराष्ट्राला निश्चितपणे दुष्काळमुक्त करता येईल, बेरोजगारीमुक्त करता येईल, गुन्हेगारीमुक्त करता येईल आणि कर्जमुक्त करता येईल. एक संपन्न समृद्ध महाराष्ट्राचं स्वप्न आम्ही पाहतो आहोत आणि निश्चितपणे हे सरकारच्या दृष्टीनं वाटचाल करेल. जनतेला आता परिवर्तन हवं आहे, जनतेला आता इथल्या प्रश्नांची उकल करणारा एक सामर्थ्यशाली नेतृत्व हवं आहे आणि धैर्यशील दादा कदमांच्या रूपानं आता त्यांना ते मिळालं आहे, त्यामुळे निश्चितपणे यावेळी हा विजय निश्चित आहे. खंडोबा चरणी काय तुम्ही मागितलं? काय खंडोबाच्या चरणी हीच प्रार्थना केली की सगळ्यांचं खरं तर जगणं सुखा समृद्धीचं व्हायला हवं, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हायला हवा. निसर्गानं कृपा यावर्षी केलीच आहे, आता सर्वसामान्य जनतेनं मतदानाच्या दिवशी महायुतीवर ही कृपा अशीच ठेवावी जेणेकरून उद्याच्या महाराष्ट्राला निश्चितपणे दुष्काळमुक्त करता येईल, बेरोजगारीमुक्त करता येईल, गुन्हेगारीमुक्त करता येईल आणि कर्जमुक्त करता येईल. एक संपन्न समृद्ध महाराष्ट्राचं स्वप्न आम्ही पाहतो आहोत आणि निश्चितपणे हे सरकारच्या दृष्टीनं वाटचाल करेल. महाराष्ट्राच्या आराध्यदैवत पालखीचे खंडोबा आणि खंडोबाचा खरं तर खंडोबा हे माझं कुळस्वामी आहे, त्यामुळे खंडोबाने नेहमीच मला आशीर्वाद दिलेला आहे. प्रत्येक निवडणुकीचा नारळ हा खंडोबाच्या दरबारातून आम्ही वाढवत असतो आणि खंडोबाचा आशीर्वाद माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आहे. आज पालीमधून 2019 विधानसभेच्या निवडणुकीचा नारळ वाढवला गेला आणि कराड उत्तरमधील निष्क्रिय राजवट घालवून आपल्याला या ठिकाणी परिवर्तन करायचं आहे. गेली 20 वर्षाचा जो बॅकलॉग आहे आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा न्याय या मतदारसंघाला मिळालेला नाही, तो न्याय या मतदारसंघाला मिळवून देण्यासाठी विकासात्मक दृष्टिकोनातून निवडणूक आम्ही घेतलेली आहे आणि आज या ठिकाणी या निवडणुकीचा खऱ्या अर्थानं प्रचाराचा माझा शुभारंभ झालेला आहे.